हाय फ्रेंड्स, साधनाज रेसिपीमध्ये आज आपण गाजर हलवा कसा बनवायचा तो पाहणार आहोत। चला पाहूयात। मार्केटमध्ये खूप छान गाजर आलेले आहेत, हिवाळा चालू आहे तर गाजर हलवा झालाच पाहिजे। मी इथे 5 ते 6 मोठे गाजर घेतलेले आहेत, हे साधारण अर्धा किलो आहेत। आता आपण यावरचे साल काढून घेऊयात। साल काढले तर हलवा खूप छान होतो, कारण त्यामधील केस किंवा वरचे जे ओबडधोबड असतं ते निघून जातं। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गाजरांची साल काढून घ्यायची आहे। मी पूर्ण गाजरांची साल काढून घेतलेली आहे। आता आपण हे गाजर किसून घेऊयात। अशा प्रकारे आपण हे गाजर किसणार आहोत। आता हे सगळे गाजर माझे किसून झालेले आहेत। साधारण 3 वाटी गाजराचा किस आहे हा, तो मी गरम कढई करून त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे साजूक तूप टाकायचे। आणि हा गाजराचा जो आपण किसून घेतलेला किस आहे तो छान परतवून घ्यायचा आहे। त्यामधील पाणी किंवा मॉइश्चर जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे। मी 3 मोठे चमचे तूप टाकलं होतं, पण ते पटकन विरघळल्यामुळं दिसलं नाही। आता आपण तूप आणि हे जे किस आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। त्यामधलं पाणी किंवा मॉइश्चर पूर्णपणे गेलं पाहिजे। 4 ते 5 मिनिट मी हा गाजराचा केस परतवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यामधलं मॉइश्चर पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेऊयात। दूध टाकल्यामुळे हा गाजर हलवा खूप छान होतो, किंवा तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही 1 वाटी दूध आणि 3 ते 4 चमचे खवाही टाकू शकता। त्यामुळेही गाजर हलवा खूप छान होतो। दूध टाकून घेतल्यानंतर 1/2 वाटी किंवा 1 वाटी साखर टाकायची आहे। मी इथे 1/2 वाटी टाकत आहे। तुम्हाला गोड जसं आवडतं तसं तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे। आता आपण हा हलवा मस्त एकत्रित करून घेऊयात। त्यामध्ये साखर छान विरघळून घेऊयात। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता गाजर हलव्यामध्ये साखर छान विरघळलेली आहे आणि आपला हलवा शिजत आहे। आता आपल्याला यावर एक प्लेट किंवा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट छान वाफ काढून घ्यायची आहे, किंवा हा गाजर हलवा शिजण्यासाठी ठेवायचा आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, आपण पाहूयात कसा झाला आहे। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा हलवा तेवढा अजून तयार झालेला नाही आहे। त्यामध्ये मॉइश्चर किंवा दूध जे टाकलं होतं आपण ते अजून तसंच आहे। अजून 3 ते 4 मिनिट हा हलवा आपण शिजवून घेऊयात। अर्थातच तो हलवा आहे, त्याचं नावच हलवा आहे, तर हलवून हलवूनच करावं लागेल ना। प्रत्येक 2-3 मिनिटांनंतर आपण याला हलवून घेणार आहोत, कारण खाली चिकटू नये गाजर। जर गाजर खाली चिकटलं तर आपला हलवा करपून जाईल आणि टेस्ट बदलेल। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता त्यामधलं मॉइश्चर गेलेलं आहे। आता आपण यामध्ये 1/2 चमचा विलायची पावडर टाकून घेऊयात। विलायची पावडर टाकल्यानंतर मी हे जायफळ घेतलेलं आहे। जायफळ आपण थोडंसं किसून टाकूयात, त्यामुळे फ्लेवर छान येतो आणि चवही खूप छान लागते हलव्याची। आणि खूप सारे ड्रायफ्रूट्स टाकूयात। ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू, बदाम, किसमिस, पिस्ता काहीही टाकू शकता। मी इथे काजू, बदाम छान व्यवस्थित बारीक करून कट करून टाकलेले आहेत। आता आपण हे सगळं मिक्स करून एकत्रित करून घेऊयात। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर 1-3 ते 4 मिनिट अजून हा हलवा आपण परतवून घेऊयात। हलवा करण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, कारण तो खूप छान परतवून घ्यावा लागतो, त्यामुळे चव छान येते। आता आपला हा हलवा खाण्यासाठी रेडी आहे। खूप छान रेसिपी आहे, मार्केटमध्येही खूप छान गाजर आलेले आहेत। नक्की ट्राय करा रेसिपी, आणि रेसिपी कशी झाली होती नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर साधनाज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा। छान थंडी आहे, हिवाळा आहे, आणि त्यामध्ये मार्केटमध्येही गाजर खूप छान आलेले आहेत। नक्की ट्राय करा रेसिपी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।